ओबीसी नेताओं ने मराठा समुदाय को कुनबी प्रमाण पत्र देकर ओबीसी में शामिल करने का विरोध किया है। इसके लिए हिंगोली में ओबीसी सम्मेलन का आयोजन किया गया था। इस मौके पर बोलते हुए बबन राव तायवाड़े ने मरुद चिरांगे पर जोरदार हमला बोला, जिसके बाद जो स्थिति बनी है उसे देखते हुए बबन राव तायवाड़े को सरकार की ओर से सिक्योरिटी प्रदान की गई है। नहीं, मी आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो, कालपासून महाराष्ट्र शासनाने व पोलीस प्रशासनाने मला एक गनमॅन पोलीस सिक्युरिटी दिलेली आहे। सध्याचं जे वातावरण या महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये संघर्षाचं सुरू आहे आणि याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला जे काही निदर्शनास आलं असेल त्याची दखल घेऊन कालपासून त्यांनी मला एक गनमॅन दिलं, याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचं आणि पोलीस प्रशासनाचं मनापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आभार मानतो। पण खरं म्हणजे या देशामध्ये कुठल्याही समाजाचं काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला अशा प्रकारच्या संरक्षणाची गरज पडू नये या मताचा मी आहे आणि म्हणून मी आजपर्यंत प्रशासनाला कुठल्याही प्रकारची सुरक्षा मागितली नव्हती, पण त्यांना जे काही सूचना मिळाल्या असतील, जी काही माहिती मिळाली असेल, त्या माहितीचा विचार करून त्यांनी ही सुरक्षा मला प्रदान केलेली आहे। त्याचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पुनश्च एकदा या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो।